सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास भाविकांविना संत ज्ञानेश्वर माऊली पालखीसह रुक्मिणीमाता सोपानकाका एकनाथ महाराज चांगवटेश्वर संत मुक्ताबाई आदी पालख्या पालखी तळावर विसवल्या. यात्रा सोहळ्यातील शेवटचा मुक्काम वाकरी पालखी तळावर संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज या प्रमुख संतांसह अन्य संतांच्या पालख्या असतात. प्रत्येक वेळी लाखो भाविक असतात, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच भाविकांसह पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखी तळावर पालखी आल्यानंतर सर्व भाविकांनी कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यानंतर भाविक हिरव्यागार तळावर विसावा घेत आहेत. त्यानंतर भोजन भजन कीर्तन भाविक तल्लीन होत आहेत. भाविक मोजके असूनही उत्साह कणभरही कमी दिसत नाही. यावेळी प्रशासनाच्या वतीनं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते, प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशीर बेल्लेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, सहकारी अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, माधवी निगडे आदींची उपस्थिती होती. पाहुणे आले ते मी चाकण गेलो होतो दादा ताई नेले होते वाटत फोटो घेऊ का हॅलो.